विद्यार्थ्यांनो सर्व नमस्कार. ज्ञानवंदन निष्क्रिएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 32 बघणार आहोत, ज्यामध्ये समराध्यान मराठी इंग्लिश यांचा समावेश असणार आहे. एकूण 25 प्रश्न आहेत 50 गुणांसाठी. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. जेवढ्याही अपकमिंग एक्झाम आहे त्यांना विद्यार्थी मित्रांनो नक्कीच फायदा होईल. व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उन्हाळी चाऱ्याचे पीक कोणते? तर प्रश्न विचारल्यानंतर मधून 6 सेकंदाचा वेळ आहे, यावेळेत आपण प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील उन्हाळी चाऱ्याचे पीक ज्याला आपण कडवळ असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, भारताचे हवामान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? मान्सून, सॅव्हाना, विषुववृत्तीय की भूमध्य सामुद्रिक? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मान्सून. आणि आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रात कुठून पाऊस पडतो, तो नैऋत्य मान्सून जो वारा असतो त्याकडून विद्यार्थी मित्रांनो पाऊस पडतो. आपण जर मॅप जर बघितला आपला, बरोबर, मॅप जर बघितला तर ह्या साईडला अरबी समुद्र आहे आणि ह्या दिशेने विद्यार्थी मित्रांनो वारे येतात, नैऋत्य मौसमी वारे. या ठिकाणी उत्तर दिशा आहे, खाली दक्षिण, आणि ही नैऋत्य दिशा आहे. तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पाऊस पडत असतो. त्यानंतर पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 3, गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान की आंध्र प्रदेश? जे विद्यार्थी मित्रांना शक्य असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्यायचं. योग्य उत्तर असणार आहे पंजाब. आपल्याला माहित आहे की पंजाब हे जे राज्य आहे ते गव्हासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी दर हेक्टरी उत्पादन सर्वाधिक घेतलं जातं. पंजाबची राजधानी आहे चंदीगड, जी केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, राजस्थानची आहे जयपूर, आणि आंध्र प्रदेशची आहे वायझॅग, विशाखापट्टणम. आणि लक्षात घ्या, राजस्थान जो आहे ना तो विद्यार्थी मित्रांनो एक नंबरला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. सर्वात मोठं राज्य एक नंबरला राजस्थान आहे, दोन नंबरला मध्य प्रदेश आहे, आणि तीन नंबरला महाराष्ट्र आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, उसाखाली एकूण क्षेत्राच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार की मध्य प्रदेश? तर लक्षात घ्या, उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? नाशिक, चंद्रपूर, नांदेड की गडचिरोली? तर ऑप्शन क्रमांक 2, चंद्रपूर हे योग्य उत्तर आहे. आणि चंद्रपूर हे विद्यार्थी मित्रांनो कुठे आहे? विदर्भामध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, बॉक्साईट खनिजापासून कोणता धातू मिळतो? लोखंड, सोने, तांबे की ॲल्युमिनियम? तर योग्य उत्तर आहे ॲल्युमिनियम हा धातू मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, खनिज उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते? उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश की झारखंड? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, झारखंड. ज्याची कॅपिटल आहे रांची, मध्य प्रदेशची आहे भोपाळ, राजस्थानची जयपूर, आणि उत्तर प्रदेशची आहे लखनौ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, गोदावरी नदी महाराष्ट्रात डॅडॅश येथून उगम पावते? अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर गोदावरी नदीचा उगम विद्यार्थी मित्रांनो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द कोणी वापरला? महात्मा फुले, महात्मा गांधी की डॉक्टर आंबेडकर? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले यांनी वापरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, सत्यशोधक समाज ही कोणत्या प्रकारची क्रांती आहे? सांस्कृतिक, समग्र, मानसिक की सामाजिक? तर सत्यशोधक समाज ही विद्यार्थी मित्रांनो सामाजिक क्रांती आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चौथे शिवाजी महाराज. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे? तर निर्मिक हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 13, त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करून द्या, कारण की व्हिडिओला लाईक केल्याने आम्हालाही प्रोत्साहन भेटतं की असंच नवीन नवीन कंटेंट आपल्यापर्यंत आणलं पाहिजे. तर लगेचच लाईक करा. नेक्स्ट, निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वेंनी केव्हा केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1910. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14, राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस डॅडॅश म्हणून साजरा करण्यात येतो?
तर ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक न्याय दिन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महात्मा फुले 1876 ते 1882 या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे सभासद होते? तर पुणे हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 तृतीय रत्न योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, दलित उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट, डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुकनाईक. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणाला तलाठी भरती, वन विभाग भरती, तसेच राज्य उत्पादन शुल्क, नगरपरिषद याकरिता जर टी सीरीज जर पाहिजे असेल तर तुम्ही मला 93 56 60 37 यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करा. अगदी कमी फीमध्ये आणि क्वालिटी कंटेंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टी सीरीजमध्ये दिला जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही 93 56 60 37 यावर लगेचच मेसेज करा आणि टेस्ट डिटेल घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 19 बघत. शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर कागल हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 20 महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोरे. नेक्स्ट, त्याने पुस्तक वाचले होते याचा विद्यार्थी मित्रांनो काळ सांगा. तर हा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भूतकाळ आहे, कारण की जी क्रिया आहे ती विद्यार्थी मित्रांनो भूतकाळात पूर्ण झाली आहे. तो नेहमीच घोटाळा करीत असे, वाक्यातील काळ ओळखा. तर या ठिकाणी बघा असे आला आहे, तर असे आल्यानंतर तो रीती काळ होतो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब रीती भूतकाळ. नेक्स्ट, मी सध्या एक कविता लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर लिहिण्याची क्रिया काय आहे? तर ती चालू आहे, बरोबर, आणि ती कंप्लीट झाली नाही आहे, त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे अपूर्ण वर्तमान काळ. नेक्स्ट, शॅबी हा जो शब्द आहे त्याचा विद्यार्थी मित्रांनो अँटोनिम सांगा, म्हणजे विरोधार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक सी स्मार्ट हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, चूज द सिनोनिम ऑफ स्नीर, स्नीर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर स्मिर्क हे योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने 19 प्रश्न बघितले आहेत. आपले 25 किती बरोबर आले खाली कमेंट करा. तसेच तुमच्यासाठी होमवर्क आहे, बॉक्साईट खनिजापासून कोणता धातू मिळतो या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच खाली कमेंट करून द्या. तसेच लक्षात घ्या, तलाठी भरतीकरिता जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर परचेस करू शकतात, 99 रुपयामध्ये आहे. वन विभाग भरतीसाठी देखील टेस्ट सिरीज आहे 149 मध्ये. त्यासोबत प्रश्नसंच जर ठोकळा पाहिजे असेल तो देखील परचेस करू शकतात 799 मध्ये. त्यासोबत वन विभाग स्थापत्य अभियंता याकरता देखील टेस्ट सिरीज आहे, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी याला लगेच जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ज्यावर आपण चालू घडामोडींचा डेली 5 क्वेश्चनचा विद्यार्थी मित्रांनो सराव करत असतो. तुमचे काही डाऊट असेल किंवा टेस्ट सिरीज परचेस करायचे असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.